खरच तिचं काय चुकलं? आभा मुद्दम सही निकलीस नाही अगं, खरच अंगठा खूप दुखतोय. हो आई आहे मी तुझी, आणि तू हे जे काही नाटकं करतेस ना ते मला कळत नाही असं वाटतं तुला. आभा आता तू पण पुहू सारखं वागणार आहेस का? तुला किती वेळा सांगितलं मी की उगाच दमयंती बहिणींची नाराजी उडवून घेऊ नकोस म्हणून. त्यांनी सांगितलेल्या पेपरवर चुपचाप सही केली असतीस तर काही बिघडलं असत? अगं आई, पण मी नाही म्हणालेस कुठे ना, मी फक्त एवढंच म्हणाले की नंतर करेन. तुझ्या डोक्यात काय चाललंय ना देव जाणे. हल्ली तर मी जे काही सांगते ते ऐकायचंच नाही असंच ठरवलंयस ना तू? नाहीये ग आई, असं नाहीये. तू ना आता उगाच आभा सॉरी म्हणालीस त्याला? नाही. मग आई जाण मला सॉरी म्हण. एवढं भांडण वाढवायचं नसतं. श्रेयस इकडे. मी चुकले नाहीये, मी सॉरी म्हणणार नाही. श्रेयस तू तरी माफ करून टाकणार आहे तिला. तू शहाणा आहेस की बाळा? आई बघ, तुला माहितीये तू म्हणालीस ना तर तुझ्यासाठी वाटेल ते करेन, पण हे नको सांग. मी आणि हिला माफ करू? नो वे. अरे ना ना असतं तुम्ही दोघं, आणि किती वाढवणार हा विषय अजून. असंच बघत बसणार आहात का एकमेकांकडे? तुम्ही दोघे एकमेकांसोबत बोलणार नाही आता, आणि आता मी तुम्हा दोघांसोबतही बोलणार नाही. ऐक ना प्रिया, प्रिया ये आई. तायडे आपलं सही प्रकरण जरा लांबेल असंच जाणवतंय. एकंदरीत ह्या दोघी मायलेकींचे राग रंग बघता दोघी टाळाटाळ करतायत हे नक्की आहे. एका बाजूला ती आभा सही करायला टाळाटाळ करते आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया श्रेयसला फोटो दाखवायला. आलं लक्षात मला ते, आणि मीही तोच विचार करते. तायडे इतक्या वर्षात हे असं कधीच झालं नव्हतं, तुला वाटत नाही? तर हल्ली जरा जास्तच हिंमत वाढत चालली आहे दोघींची. हे असंच जर चालू राहिलं ना तर तो दिवस लांब नाहीये जेव्हा त्या दोघी आपल्या मानगुटीवर येऊन बसतील. अच्छा भांडारकर गुरुजी. हॅलो, नमस्कार गुरुजी. ठीक आहे, ओके गुरुजी. काय झालं आता, काय नवीन सांगितलं? उद्या घरी येत आहेत गुरुजी. कशाला? आल्यावर सांगतो म्हणाले. तायडे हा माणूस जेव्हा पण येतो ना तुझं बीपी वाढून जातो. अद्भुत चमत्कारिक माणूस आहे. रंजन. ओके सॉरी. तुला किती वेळा सांगितलंय त्यांचं भाकीत खोटं ठरत नाही. आठवत आहे ना मागच्या वेळी आले तेव्हा सांगितलं त्यांनी की लवकरच या घरची खरी मालकीण या घरात येणार आहे. उद्या आल्यावर नवीन पोटा धक्का देणार आहे देवजण. कसे बंध जुळतात ना सांगताही, कसे शब्द कळतात ना.
बघ, मी प्रिया आईसाठी सॉरी बोलते. मी सुद्धा माझ्या आईसाठी सॉरी म्हटलं. मग एवढं तोरात बोलायची काय गरज आहे? काय आणि तसंही तुझ्यापेक्षा प्रिया ही मीन्स अ लॉट टू मी, कळतंय? तरी ती माझी खरी आई नसली ना, ती तिच्याकडे बघून मला नेहमी हेच कळलंय की खरी आई कशी असते. माझ्या आईकडून मी प्रेमाची अपेक्षाच करू शकत नाही. आणि बघ, प्रियाईला मी कधीच हट करू शकत नाही आणि मीही माझ्या आईला कधीच दुखवू शकत नाही. समजलं? हा आबा, बघ तुला गरम पाणी आणून देऊ. कशाला? कारण तुझ्या टी शर्ट वर आईस्क्रीमचा डाग आहे. म्हणजेच तू आईस्क्रीम खाऊन आलायस आणि आईस्क्रीम खाल्ल्यावर तुझा घसा धरतो, बरोबर? त्यामुळे गरम पाणी पी, नाही धरणार. नाहीतर काय माहित बाबा, घशाचं निमित्त करून माझ्याशी बोललास नाही तर. हॅलो, काय बोलतोय ना तुझ्याशी आणि यापुढेही बोलणार. हा फक्त फायनल सांगतो तुला, कुहूशी नीट वागायचं, नीट बोलायचं तिच्याशी. एक मिनिट, मी बहीण आहे तिची, एवढं मला कळतं. मुळात तू तिला चुकीच्या गोष्टींसाठी पाठीशी घालणं बंद कर. ती चुकलेलीच नाही, तू तिला चुकीचं ट्रीट करतेस. मी तिला चुकीचं ट्रीट करते. ऑब्व्हियसली. काय चुकीचं ट्रीट केलं मी? हे शॉपिंग प्रकरण ना दिवसेंदिवस वाढत चाललंय तुझं. अगं, इतकी शॉपिंग करणं, इतपत पैसा कुठून आणतेस रोज? तुझ्याशी बोलते मी, त्याचं उत्तर दे मला. आई आहे मी तुझी असं? आई आहे? मग ही आई फक्त जाबच विचारणारी असते का? का दोन मुलींमध्ये बायस असणारी असते? हो, बाळा असा गैरसमज नको ना करून घेऊस. हे बघ, माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं अभावर आहे. तुम्ही दोघी मला तितक्याच जवळच्या आहात ना. हो का? अगं मग तसं दिसत नाही पण, आणि वाटत तर त्याहून. अगं मग मी काय करू बाई त्यासाठी? सोप आहे, ते 4% शेअर माझ्या नावावर. करते मी ते शेअर्स तुझ्या नावावर. खरं बोलतीये? हो, कारण एका आईला तिच्या मुलीवरची माया सिद्ध करण्यासाठी जर हे करावं लागत असेल ना, तर मी तयार आहे करायला. कारण माझ्यासाठी त्या शेअर्स पेक्षा जास्त महत्वाची माझी लेख आहे ग. आई, चला मुलाचं मुलीचं नाव सिलेक्ट करा. काय चाललंय? अहो, आता आपल्याला मुलगा होईल की मुलगी माहिती नाही ना. मला तर दोन्ही हवे, भाऊ बहीण आपल्याला होतील का हो एकाच वेळी? आता ते मी कसं सांगणार? होऊ शकतात. आणि नाही झाले तर? मग काय, परत चान्स घ्यायचा. तुम्ही तयार आहात त्याच्यासाठी? काय 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 लाजतेस ग तू? हा, ते लाजणं बंद कर आणि मला सांग हे सगळं काय चाललंय. अहो, आता आपण नवीन फ्लॅट घ्यायला जाणार होत ना, तेव्हा तिकडे बाहेर आपल्या नावांसकट आपल्या मुलांची पण नावं नको का नेमप्लेटवर? अजून कशात काही नाहीये, फ्लॅट घेतला नाहीये आणि तुझं काय हे मध्येच? अहो, पण बाबा घेऊन देतील की फ्लॅट? मी मगाशी त्यांना फोन पण केला होता आणि त्यांनी उचलला असते. थांब, परत करते हा त्यांना फोन. तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाहीये का? भरपूर आहे ना. मग कशाला तुला तुझ्या बाबांकडे हात पसरायचे? हे बघ, नवऱ्याचा स्वाभिमान हा बायको जपते. आणि समजा आपण उद्या तुझ्या बाबांकडून फ्लॅट घेतला तर तुला माहितीये लोक काय म्हणतील? काय म्हणतील? काय म्हणतील?
हाँ म्हणतील की तो बघा तो तो रंजन बघा कसा चाललाय बघा बायकोच्या जीवावर जगतोय. तसंही लोक आताही म्हणतातच की तुम्ही बहिणीच्या जीवावर जगताय. ए तुम्ही थांबा हो, मला आधी करू दे बाबांना फोन. ऐक ना बरं, आपण एक काम करू, आपण आधी फ्लॅट बघू आणि सगळं फायनल करू आणि मग तुझ्या बाबांना सांगू, चालेल? भारी आयडिया, चालेल चालेल, आपण उद्याच फ्लॅट बघायला जाऊयात. हा कसलं भारी. विंडोपणाचा नुसता कळस आहे बाबा, कळस. श्रेयस, एक जेन्युइनली विचारू, बोला. कुहूसाठी एवढं सगळं का? कुहू मध्ये मी माझं लाईफ बघतो, मला लहानपणापासून कधीच मनासारखं जगता आलं, त्यामुळे तिची काय घुसमट होत असेल ना, आय कॅन रिअली फील, समजू शकतो मी. एनिवेज तिला तिच्या मनासारखं जगू द्या ना. नक्की एवढंच कारण आहे. एक मिनिट, हा मेसेज कधी पाठवलास मला? जेव्हा तू माझे फोन उचलत नव्हतास ना तेव्हा. मीराताईचा निरोप द्यायचा, प्लीज कॉल उचल. सो सॉरी यार, सो सॉरी यार, मी तुझ्यावर रागवलो होतो आणि म्हणून मी तुझे कॉल मेसेज सगळे इग्नोर करत होतो यार. ठीक आहे, इट्स ओके. ओके ओके, एनीवेज मीराताई काय म्हणाली? दीपक घोरपडेच आपल्याला सांगू शकतो की नेमकं त्यावेळी काय काय. तुम्ही त्यांचा फोटो मागून घेतला होता, काय झालं ना सापडतच नाही. मग आता बघ, आपल्याकडे दोन ऑप्शन. ज्या सेलमध्ये तो कैदी होता तिथल्या जेलरकडनं त्याचं स्केच काढून घ्यायचं, नाहीतर श्रेयसच्या कंपनीच्या रेकॉर्डची तपासणी करायची. बरं बघतो मी पुढे. आणखी एक, पण ही गोष्ट आपल्यातच ठेव. आपल्या घरातून एक डबा रोज कुणासाठी तरी जातो. व्हॉट, कुणासाठी? मला माहित नाही, पण आई रोज कोणासाठी जातो हा डबा? अग्निहोत्रींनी जे देऊळ बांधलंय ना तिथे एक पुजारी आहेत. हा डबा कोणासाठी जातो तुम्हाला माहित असेल ना? एक वयस्कर बुवा आहेत, पुजारी आहेत, त्यांच्यासाठी जातो हा डबा. मला त्या दिवशी ते बघता नाही आलं, पण त्या खोलीत काहीतरी सिक्रेट आहे हे नक्की. तो डबा रोज कुणासाठी जातो, कोण आहे नक्की त्या खोलीत, हे आपल्याला बघायलाच. बाई 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 वहिनी, आधी का नाही मला सांगितलंस ग? चांगला चांगला सोलवटून काढला असता. गधड्या, लाज नाही वाटत त्या कोवळ्या परीवर हात उचलायला? अक्कल कशी खायला जाते काय तुझी? अशाने कस बर वहिनी तुला या घरचा जावई करून घेईल? बघतोयस काय, बघतोयस काय बेडकासारखे डोळे बाहेर काढून? उठ, सॉरी म्हण, उठ, चल म्हण, सॉरी. सॉरी. तू वागच परत असा, बघतेच मी तुझ्याकडे. आत्या, पण अजूनही त्याने कारण सांगितलेलं नाहीये. अंकित का हात उचललेलास तिच्यावर? कुणी कुणावर हात उचलला? Thank you.
कुठे कुठे हात उचलला? नाही तू फक्त सांग मला त्याचा हातच तोडतो. श्रेया सरिते यांच्यावर कशाला ना कोण हात उचलेल? मी या गदड्यावर हात उचलला ना त्याबद्दल बोलतीये ती का? अरे तो एवढा मोठा झालाय याला काहीही करायला नको. नुसतं आयत गिळायचं हुंडारायचं आणि झोपा काढायचा. अरे श्रेयस तूच आता समजव याला काहीतरी. आईच्या मायेने बोलते रे बाकी काही नाही. श्रेयस त्या दिवशी तू म्हणाला होतास ना मागचं काही आठवलं तर सांग. हा आठवते हा मी. हा नेमकं कशाविषयी बोलतायत वंस? प्रिया तुला मी म्हटलं होतं ना मी माझ्या डॅडला शोधतोय. सो मी यांना म्हटलं होतं की अशी एखादी कोणती घटना तुम्हाला आठवते का की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बदलल्या? श्रेयस अरे किती वर्ष. प्रिया आय नो ही केस ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप जुन्या आहेत पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत त्या. आता मी मागे नाही हटणार. बरं झालं तू आलास. अरे मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. अंकित जरा बाहेर जाऊन बसतोस चहा झाला की बोलवेन तुला. आणि तुम्ही दोघी जरा आत जाऊन चहाचं बघा. हाय अगं पण आम्ही तर आभा मला त्याच्याशी एकांतात बोलायचंय. जा तुम्ही दोघी आत. काय झालं एनिथिंग सिरियस? सिरियस असं काही नाही रे. एक मिनिट हा फोटो बघ. कोण आहे ही मुलगी? अरे स्थळ आलोय तुझ्यासाठी. तुझं लग्न करायचंय की नाही? कोणी सुचवलंय? तू सिलेक्ट केलीस का? ही मुलगी मी त्याच्यासाठी सिलेक्ट केली आहे हे जर त्याला कळलं ना तर तो लगेच तिला रिजेक्ट करेल. तुला ही मुलगी आवडली असं त्याला सांग. रेई कोणत्या विचारात हरवलीस तू? अगं सांग ना मला तू सिलेक्ट केलीस का? नाही अरे दमयंती वहिनींनी पाहिली. सांग ना रे कशी वाटते मुलगी. म्हणजे तुला आवडली असेल ना तर मी लगेच दमयंती वहिनींना सांगते की पुढली बोलणी करा. तिने सिलेक्ट केली आहे ना? फाईन मग ह्याचं उत्तर मी तिलाच देतो. श्रेयस अरे तू लपून हे सगळं ऐकत होतीस का? हा छे छे अजिबात नाही. अगं ते फक्त माझ्या कानावर पडलं म्हणून मला कळलं. पण काय ग आई तू कशी काय तयार झालीस त्याला स्थळ दाखवायला? तुला तर त्याचं लग्न माझ्याशी झालेलं हवंय ना. अजूनही माझी तीच इच्छा आहे. हवा मुद्दाम श्रेयसला खरं सांगितलं कारण मला माहितीये त्यांचं नाव ऐकलं की हा सरळ नकार देणार. हे सगळं मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करते. आता अरे तुझी आई तुझं चंद्रबलम ताराबलम करण्याच्या फुल मूड मध्ये. हे बघ ती कोणीतरी दुसरी मुलगी तुझ्या गळ्यात मारण्याच्या आधी तू आहे ना फुल बुंगाट मध्ये जायला पाहिजे आणि कूला प्रपोज मारायला पाहिजे. आणि एकदा का कू हो म्हणाली तिला डायरेक्ट आई समोर उभं कर आणि बोल मा हे तरी होणे वाली बहू आहे. तेच करावं लागेल असं वाटतं आता मला. हा तस कर. दोन लाखांची कॅश काय? काय दोन लाखांची कॅश काय? अरे माझ्या क्रेडिट कार्ड मधून 2 लाखांची कॅश विड्रॉ झाल्याचा मेसेज आला. काय भाई आम्हाला काहीतरी स्कॅम वाटतोय. तुला एक सांगतो तू तू आहे ना हे कार्ड ब्लॉक कर
तू इथे कॅश तिकडे कोणतरी विड्रॉ करतोय कार्ड ब्लॉक कर. तसं नाहीये ते कार्ड मी क्रेडिट कार्ड नाही काही ए तू थांबू नको तुझं वॉलेट कुठं आहे. दे माझ्याकडे दे मी कार्ड रिलॅक्स मी म्हटलं ना असं काही नाही शांत.